शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कपाशी पिकाची लागवड किती बाय किती अंतरावर केली तर किती झाडे बसतात. जर समजा उदाहरणार्थ तुम्ही 4x1 कपाशी पिकाची लागवड केली तर एका एकरामध्ये किती झाडे बसतात. जर तुम्ही 3x1.5 लागवड केली तर एका एकरामध्ये किती झाडे बसतात. आणि तुम्हाला जर एकरी 15 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल, 10 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर किती बोंड किंवा किती कैऱ्या लागल्या पाहिजे, या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आचडीमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आचडीमध्ये जाणून घेणार आहोत एकरी झाडाची संख्या तुम्हाला किती बसवायची. जर तुम्ही 4x1 लागवड केली तर एका एकरामध्ये किती झाडं बसते, या संदर्भात परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, आता बरेच शेतकरी 2x2 या अंतरावर सुद्धा कपाशी पिकाची लागवड करतात. जर तुम्ही 2x2 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली तर एका एकरामध्ये 10,890 त्या ठिकाणी झाडं बसतात. जर तुम्ही 2x2 कपाशी पिकाची लागवड केली तर 10,890 झाडं बसतात. जर तुम्ही 3x1 अंतरावर लागवड केली तर त्या ठिकाणी 14,520 झाडं बसतात. जर तुम्ही 3x1.5 फूट अंतरावर जर कपाशी पिकाची लागवड केली तर त्या ठिकाणी 9,680 एका एकरामध्ये झाडं बसतात. जर तुम्ही 3x2 या अंतरावर जर कपाशी पिकाची लागवड केली तर 7,260 झाडं त्या ठिकाणी बसतात. जर तुम्ही 4x1 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली तर एकरी 10,890 झाडं बसतात. जर तुम्ही 4x1.5 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली तर त्या ठिकाणी 7,260 एकरी झाडं बसतात. जर तुम्ही 4x2 फूट या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली तर एकरी 5,445 त्या ठिकाणी झाडं बसतात. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या अंतरावर कपाशी पिकाची लागवड करून झाडं मेंटेन करू शकता. जर तुमचं हलकं जंगल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3x1 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड करू शकता. जर तुम्ही 3x1 कपाशी पिकाची लागवड केली तर 9,680 झाडं बसतात. आणि तुमच्या एका झाडाला इन ॲव्हरेजमध्ये 40-40 बोंड तरी लागले, 40-40 कैऱ्या तरी लागल्या तरी तुम्हाला एकरी 15 क्विंटल कापूस होऊ शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाचं जर नियोजन केलं तर हमखास तुम्हाला कपाशीचं एकरी 15 क्विंटल कापूससुद्धा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, एकरी 10 क्विंटल कापूस घ्यायचा असेल तर किती बाय किती अंतरावर लागवड केली पाहिजे, किती बोंड, समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, साईडला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून असेच कपाशी, सोयाबीन आणि शेती संदर्भातील परिपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया असेच एका नवीन इंटरेस्टिंग माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.